नॅशनल नंबरवरच्या ऑपरेशन ठिकाणी आपण पूर्ण करत आलो आहोत. त्यामध्ये त्याचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे चारही ऑपरेशन आपण सक्सेसफुली पूर्ण करून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. यानंतर आपण पाहूया दोन रॅशनल नंबरमधले दुसऱ्या रॅशनल नंबर या ठिकाणी कशा प्रकारचे शोधायचे याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया. ओके, तर सर्वप्रथम म्हणजे आपल्या ठिकाणी पॉईंटचं नाव काय करायचं या ठिकाणी आपला नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स. ओके, नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स. ओके, म्हणजेच काय परिमेय संख्येमधील संख्या, परिमेय संख्यामधील संख्या. ओके, तर कोणत्याही दिलेल्या दोन संख्यामधल्या संख्या कशा शोधायच्या, तर एक पहिली प्रोसिजर त्या दिलेल्या संख्यांचा काय करायचा, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा. काय करून घ्यायचं ठिकाणी डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम कसं करायचं, तर दोघाच्या डिनॉमिनेटर त्याच्या पहिल्या फ्रॅक्शनला आणि दुसऱ्या फ्रॅक्शनच्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. ओके, तर क्वेश्चन घेतला आपण ठिकाणी, फाइंड द ॲट लिस्ट थ्री रॅशनल नंबर्स इन बिटवीन फॉलोइंग रॅशनल नंबर्स. ओके, परिमेय संख्या शोधा एवढंच आपण या ठिकाणी लिहून टाकूया. तर फाइंड द ॲट लिस्ट थ्री रॅशनल नंबर्स इन बिटवीन द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. कुठल्याही समजा आपण संख्या घेतल्या, समजा 5/7 आणि 9/7. आता या ठिकाणी मी कॉमन डिनॉमिनेटर असणारं पहिलंच उदाहरण घेतलं, ते अतिशय सोपं असणार आहे. ओके, तर तुम्हाला माहीत आहे तर 5 आणि 9, ओके, या दोघाच्या मध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात, तो 6, 7, 8. ओके, ह्या 3 संख्या आहेत, बरोबर आहे ना. मग यांच्या दोघाच्या मध्ये येणाऱ्या संख्या आपल्याला लिहिता येते या ठिकाणी 6/7, 7/7. ओके, त्यानंतर 8/7. ओके, अशा 3 संख्या आपण शोधल्या. केव्हा शोधल्या, त्याचा डिनॉमिनेटर या ठिकाणी सेमच होता. ओके, बघा 5/7 नंतर येणार 6/7, नंतर 7/7, 8/7, म्हणजे 9 लहान आणि 5 मोठ्या ह्या संख्या ह्या दोघाच्या मध्ये येतात. ओके, बरोबर आहे ना, 5 मोठी आणि 9 लहान असणाऱ्या संख्या, कारण डिनॉमिनेटर तर सेमच घेतला आपण, डिनॉमिनेटर तर आपण बदललाच नाही आहे, डिनॉमिनेटर 7 आहे सगळ्यांचा. तर या संख्या आपण ठिकाणी शोधलेल्या आहेत. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण, फाईव्ह वाय इलेवन नंतर 13/11. ह्या ठिकाणी पण काय आहे, डिनॉमिनेटर काय ठिकाणी सेम आहे. ओके, तर मग 5 मोठ्या असणाऱ्या संख्या आपल्याला माहीत आहेत, खूप काही संख्या आहेत, 6, 7, 8, 9, 10 वगैरे वगैरे, कुठपर्यंत 12 पर्यंत. ओके, फक्त आपला किती सांगायच्या ठिकाणी 3 सांगायचे त्याच्यामधले कोणते,
म्हणजेच कोणत्या, 5 बाय 5च्या नंतरच्या मोठ्या संख्या, 6 बाय 11, नंतर 7 बाय 11, 8 बाय 11, 9 बाय 11 वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या संख्या आर बिटवीन इन द गिवन रॅशनल नंबर्स. ओके, तर ह्या संख्या काय आहेत, यांच्या मधल्या संख्या आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस त्यांचा डिनॉमिनेटर या ठिकाणी कॉमन होता त्यावेळेस आपला काही अडचण नाही गेलेली आहे. ओके, मग ज्यावेळेस डिनॉमिनेटर या ठिकाणी कॉमन नसतो अशा वेळेस काय करायचं. ओके, समजा 7/7 आणि 9/8 असं काही त्या ठिकाणी काय रॅशनल नंबर्स आहे. तर या ठिकाणी काय करून घ्यायचं, यांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा. डिनॉमिनेटर सेम कसा करतात, डिनॉमिनेटर सेम कसा करतात, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करायचं, पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं याच्या अंशाला पण छेदाला पण मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरनं याच्या अंशाला पण छेदाला पण काय करायचं, मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, म्हणजे काय होईल मग, बघा 6 × 8 डिवाइड बाय 7 × 8 आपण ह्या 8 याला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर इकडं 9 × 7 8 × 7 मग 6 × 8 = 87 ओके, त्यानंतर 9 × 7 = 63 87 ओके. आता डिनॉमिनेटर सेम आला आहे, मग आता मला सांगा 48 पेक्षा मोठ्या आणि 63 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. 49, 50, 55, 60, 61 खूप आहेत, म्हणजे डॅडॅश. ओके, इथपर्यंत आहेत, ह्याच्यापर्यंत 63 पर्यंत आहेत. ह्याच्यातले आपल्याला फक्त 3 सांगायचे आहेत. ओके, मग 49/56 50/56 नंतर 57/56 नंतर 59/56 कोणत्याही 3 सांगायचे, आपण तर एवढ्या सांगितलेत. ओके, आता हे पण सोपं आहे, डायरेक्ट डिनॉमिनेटर सेम केलं तर एखाद्या एखाद्या वेळेस काय होते, डिनॉमिनेटर सेम करूनसुद्धा उत्तर या ठिकाणी आपला भेटत नाही. काय होत नाही या ठिकाणी, डिनॉमिनेटर सेम करूनसुद्धा या ठिकाणी काय होत नाही, आपल्या ठिकाणी भेटत नाही आहे. तर का भेटत नाही याचा आपण या ठिकाणी विचार करूया. ओके, समजा वन बाय टू 4/8 ओके, हे उत्तर आहे समजा. ओके, तर याच्यामधल्या 3 संख्या आपल्या ठिकाणी शोधायचे आहेत, 1/2 आणि 4/7 एकच संख्या पाहिजे ती 4/7. तर काय करूया आपण, याचं याला डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करू आणि यानं याला डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करू. ओके, तर मग काय होईल, 1/7 जे आहे याला 2 आहे, याला 7 मल्टिप्लाय केलं, कॉमा याला 2 मल्टिप्लाय केलं आपण, तर काय आल्या ठिकाणी 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, याचं 4 × 2 = 8, 7 × 2 = 14. ओके, आता बघा, आता मला सांगा यांच्या 7 पेक्षा मोठ्या आणि 8 पेक्षा लहान असणाऱ्या 3 संख्या सांगा. नाही भेटत, मग काय करा अशा सोप्या वेळेस, या दोघांनाही काय करा, 10 मल्टिप्लाय करून घ्या, कितीनं, 10. ओके, 10 करा, 100 करा, तुम्हाला जेवढ्या संख्या 1000 करा काही फरक पडत नाही. ओके, आपण काय करूया ठिकाणी 10 मल्टिप्लाय करून घेऊया, 7 × 10 / 14 × 10 आणि ह्याला आपण 8 × 10 = 14 × 10. ओके, 7 × 10 = 70 हे 140, 8 × 10 = 80 हे 140. आला का डिनॉमिनेटर सेम दोघांचाही. जर डिनॉमिनेटर सेम आला असेल तर तुम्हाला माहीत आहे 70 पेक्षा मोठे आणि 80 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत, आता
71 आहे, 72 आहे, 73 आहे, डॅश 79 पर्यंत तुम्हाला संख्या घेता येतात। तुम्हाला जेवढ्या संख्या सांगायला सांगितलं तुम्हाला 10 सांगा, मला 10 या ठिकाणी संख्या सांगता येतात। ओके, मग काय केलं मग तुम्ही या ठिकाणी 71 भागिले 140, नंतर 72 भागिले 140, 75 भागिले 140, डॅश तुम्ही किती संख्या या ठिकाणी, आपलं 3च सांगितलं होतं, आपण 3च या ठिकाणी संख्या काढलेल्या आहेत। ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला संख्या शोधायला किंवा यानुसार संख्येचा चढता उतरता क्रम पण आपल्या ठिकाणी मांडता येतो किंवा लिहिता येतो, याच्याबद्दल काही आपला डाऊट अडचण प्रॉब्लेम शंका नाहीत है। ओके, तर अशावरती तुम्हाला एक छोटीशी स्वाध्याय आहे। ओके, तर प्रॅक्टिस सेट 23वी फक्त या ठिकाणी तुम्हाला करून आणायची, कितवी 23वी करा, आणि इथं जे काही सॉल्ड एक्झाम्पल एक दोन सांगितलेत तेवढे करा। काल 22 झाली होती तर 23 करून आणा, म्हणजे लगेच आपण 24 घेऊन टाकू दा, नंतर आपल्या ठिकाणी बॉर्ड मासला सुरुवात होईल। बॉर्ड मास सगळ्याच वर्गाला राहील, 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत। ओके, 4ही वर्गाला ठिकाणी बॉर्ड मास राहील। ठीक आहे, उद्या काय नाही, डिव्हिजन फॉर्म फक्त आपला पाहायचा, डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर्स उद्या, बरंच आपला टॉपिक जवळपास संपला मग समजायचं उद्या। ओके, नंतर आपलं डायरेक्ट बॉर्ड मास ब्रॅकेट। ठीक आहे, एवढं छोटासा होमवर्क दिला आपणास, प्रॅक्टिस सेट 23।